नमस्कार गोयकारांनो, हांव ऐश्वर्या साळगांवकर। हे आता आम्ही पर्वरी जंक्शनाच्या हायवेचेर आसा। हांगासर कर्नाटकाची गाडी पळयात तुम्ही, तुमकां दाखयता। तरी गाडयेचो नंबर नोट करी आनी एविडन्स पळयात। KA27N5404। सो आमच्या गोंय राज्याचे जे सरकार आसा तांच्यांनी आपले दोळे उगडपाची गरज आसा। कशे हे भायल्यो गाडयो येवन हांगासर प्रियली सगळे जवान जेवतात। भाई साहब, क्या चल रहा है? पार्टी गोवा में, ओपन स्पेस में बियर, दारू का अड्डा, अच्छी बात है। क्यों भाई, दारू का अड्डा चल रहा है क्या हाईवे में? कर्नाटक में भी यही चलता है? तो फिर घर पर भी ऐसा ही चलता है तुम्हारा? मालूम नहीं, कायदा कानून मालूम नहीं? बिना कायदे के आप लोग आते हो यहाँ पर? तुम्हारे कर्नाटक में चलता है क्या, बताओ? मैडम अभी वहाँ अभी मेरे भाई को पकान कर ले गए थे। वो हम लोगों को कुछ मालूम नहीं, हम लोग नहीं पकाते। आपने यहाँ पर पकाया भी है, वेरी गुड। हम लोग सोचते हैं टूरिस्ट आते हैं यहाँ पर एंजॉयमेंट के लिए, आप लोगों को होटल से उधर रूम में पका ले गए मैडम। वो हम लोगों को मालूम नहीं, फिलहाल दिख रहा है। अभी जो हम लोग स्वच्छ भारत अभियान चला रहे, क्या ऐसे चलाएंगे? भले आप कर्नाटक से हो, इंडिया का पार्ट हो ना, लेकिन ये ऐसे दारू का अड्डा क्या क्या बात है? नहीं, इस तरह से बाटली सब लेकर मतलब ऐसे दिखा रहा है कि गोवा रास्ते पर गिरा हुआ है। चलो फाइन भी लगा देते, कोई बात नहीं। आप लोग खाना खाओ, जो करना है करो, आपका तो ये हो जाएगा। देखो देखो मैडम, सॉरी, आप वहाँ से ही बात करो ना। आपके मुंह के ऊपर मास्क भी नहीं है। ठीक है, तुम लोग ये खाने का जगह है, ये खाने की जगह है नहीं है ना? मैडम कल खराब होएगा। और इससे अच्छा क्या आप लोग होटल में खा लेते हैं? गोवा में आते हो घूमने के लिए, पका कर तो घर पर भी खाते हो। उधर का खाना मेरे को शक नहीं लगता, उसके बारे में इधर पका नहीं। ठीक है, वहाँ पर शक नहीं लगता है, रूम में पका कर खाकर बाहर निकलना चाहिए था ना। हम लोग भी घूमते हैं यार, पूरी इंडिया पर हम लोग भी घूमते हैं, लेकिन हम लोग इस तरह से नहीं करते हैं। गलती हो गया, माफ करने का है ना? क्या बोल रहे हो तुम लोग? सबकी गलती है ना, कोई भी रहने दो। गलती की सजा भी होती है ना, एक बच्चा भी अगर गलती करता है तो उसको सजा मिलती है। सजा तो मिलनी चाहिए। आप लोग खाओ, मुझे कोई तकलीफ नहीं है। हम लोग खाने के लिए नहीं कर रहे हैं, लेकिन पीने के लिए, दारू पीना ओपन स्पेस में नहीं। नहीं मैडम, मैडम वो तो फाइन आपको आएगी, ऑलरेडी पुलिस को इन्फॉर्म किया है हम लोगों ने। तो ये तो सिर्फ मेरा एविडेंस था कलेक्ट करने का। आपको देखकर और एक बंदा वहाँ पर वही कर रहा है, वहाँ पर भी जा रही है। हमारा गोवा जो है इस तरह से चल रहा है कि गोवा में कोई भी आओ और जाओ, कुछ भी करो। ठीक है, गलती की भी सजा होती है ना। आपको जो भी है आना पड़ेगा वहाँ पर पुलिस स्टेशन में, आ जाओ। सबका टेस्ट करेंगे, मेडिकल टेस्ट, तो पता चलेगा किसने किसने दारू पिए। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 जन है। कहाँ से हो? कर्नाटक में? तो वही तो बोल रहे हैं ना, गलती की सजा भी होती है ना। अगर एक बच्चा भी गलती करता है तो उसको भी सजा मिलती है ना, सही है ना? एक छोटा बच्चा अगर गलती करता है तो उसको क्यों मारते हो तुम लोग? उस वक्त सजा क्यों देते हो उनको? पनिशमेंट क्यों होता है? रूल्स है, कायदा कानून है, वो किस लिए है? कोई बात नहीं, तुम लोग कैरी ऑन, मैं वहां पर भी जाती हूँ, उनका भी ले रही हूँ। ब्लैक टिंटेड ग्लासेस, सरकाराचे दौड़े, जागे करात। गोयकारांनो, तुम्ही पळया, आमका जर आमच्या गोया जर किदे करतले जाल्यार हांगासर परमिशन जाय, ना जाल्यार सरकार पुलिसांच्या दबावाचेर आमकां त्रास करता।
आज भायले लोक येवन हांगासर ओपन स्पेसीचेर जेवण खाण रांदून हांगासर बियरींचो अड्डो करतात. फक्त नाचपाचो उरला, कित्याक अर्दो अड्डो जालो तेंचो. सो आतां तुमकां हांव दुसऱ्या जाग्याचेर व्हरता. हेंका पळोवन आनी एकल्यान थंयसर हे केल्ले आसा, आपले सगळे दवरलेले आसा महाराष्ट्राची गाडी. सो महाराष्ट्राकूय घेवया आमी, कर्नाटका घेतली, आतां महाराष्ट्राक पळोवया महाराष्ट्र कशें करता तें. खंयसून आयल्या, कितें आयल्या, लायव्ह रावात, पळयत रावा, ताकी सगळ्यांक कळो न्ही की कितें चलता आमच्या गोंयान. तेंकां खंय रुल्स रेग्युलेशन खबर ना, खबर नासतना हे बॉर्डरी वचून कशें सोडटात. तांचे हे चेकींग करून तेंकां कित्याक घेयना, सिलिंडर बिलिंडर तेंच्या वांगडा कित्याक धाडटा, कशें धाडटा. बे पळटात पळय, कशें बेगीन बेगीन पळटात. काय इकडे सिलेंडर वगैरे लावून तुम्ही जेवणाची तयारी मगाशी बघितलं होतं काय हे काय हो स्वच्छ हे आहे भारत अभियान काय तुम्ही काय माहित नाही. मला एक सांगा, महाराष्ट्रामध्ये काय चालतं? बरोबर माहित नव्हतं. तुमच्या महाराष्ट्रामध्ये असंच करतात तुम्ही? तुमच्या घरामध्ये असंच करतात? घराच्या बाहेर कुठे पण थांबतात? तुम्ही फिरायला आलात ना, मग कुठे जेवायचं? ती ओपन स्पेस आहे, इकडे येतात जातात, मग इकडेच टाकणार तुम्ही? आम्ही इकडे स्वच्छता ठेवतो आणि बाहेरचे लोक असं जर करायला लागलं तर कसं होणार? तिकडे तर दारूचा अड्डाच चालू केलाय त्या लोकांनी. मी मगाशी बघितलं होतं तुम्हाला, मी ऍक्च्युअली इकडेच काढणार होती. सिलेंडर होतात. मला एक सांगा, तुम्हाला चेकिंग केलं नाही बॉर्डर वरती? मग बॉर्डर वरती तुम्ही जर मला डिक्की उडून दाखवा. तुम्ही जो सिलेंडर आणला आहे ना, तो चेक करून तुम्हाला तिकडे हे केलेला आहे? दाखवा दाखवा, ओपन करा, नाही तर उद्या म्हणणार तुम्ही नाही आहे म्हणून ना. तुम्ही दिघार आहे, आम्ही काही अडवत नाही तुम्हाला. सिलेंडर कुठे आहे दाखवा. मला फक्त तुमचं सिलेंडरचंच हे घ्यायचं आहे, बाकी काही नाही. तुमचं सिलेंडर मगाशी मी बघितलाय, काढला होता तो. प्लीज, मी सांगते तुम्हाला, काय करत नाही मी तुम्हाला. माझं काही प्रॉब्लेम नाही तुमच्यासोबत, आणि तुम्ही कोणी माझी वैरी सुद्धा नाही आहेत, दुश्मन नाही आहेत. हो, पण फक्त मला एक सिलेंडर दाखवा तुमचा, ताकी बाकीची जे पुढे कोणी येणार त्यांना आम्ही अलर्ट करणार की बाबा अशा टाईपचं. ऐकून घ्या ना, ऐकून घ्या ना, ऐकून घ्या ना, ऐकून घ्या ना. ते पण पहिल्यांदाच आले, तुम्ही पण पहिल्यांदाच आले, आणखी जे कोण आहे ते पण पहिल्यांदाच येणार, गोव्यामध्ये पहिल्यांदाच येणार. पण अशीच चूक आपला सरकार करतो ना, त्यांचे डोळे उघडायचे त्यासाठी. आणखी काय नाही, आमच्या लोकांना कळू दे ना, मला सिलेंडर बघायचं, नाहीतर गाडी सोडणार नाही, नाहीतर गाडी सोडणार. मी रिक्वेस्ट करते तुमच्यासोबत, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, सिलेंडर दाखवा. दाखवा की नाही तर आत घेणार मी गाडी, पोलीस स्टेशन जवळच आहे इकडे. मग इन्क्वायरी झाली मग मला हे करू नका. मी फक्त तुम्हाला काय म्हणते, कशाला त्यात काय, मला पण माझी सेफ्टी बाजू बघायची, कारण मी डोळ्याने बघितलंय. लोकांना पण कळू दे ना की बाबा ऐश्वर्या जी आहे, माझं नाव ऐश्वर्या साळगावकर आहे, मी खरोखरच करेक्ट दाखवते लोकांना, कळू दे ना. शिवसेना महिला आघाडी गोवा राज्य संघटक प्रमुख, दाखवा दाखवा ना प्लीज. अरे दाखवा ना, मी काय मागते तुमच्याशी, फक्त सिलेंडर दाखवा, काहीच नाही भीती नाही. मी सांगते ना तुम्हाला, मी सांगते, तिकडे तर दारूचा अड्डाच करून बसले सगळेजण. तुम्ही बघितलंय मगाशी, तिकडेच होतात तुम्ही पाठीमागे, मग तिकडून पुढे आलात. तिकडे होतात तुम्ही, मग तिकडून पुढे आलात तुम्ही, इकडे आलात, तिकडे बसायला नाही भेटलं तुम्ही, आणि इकडे सिलेंडर काढला. मला फक्त सिलेंडर बघायचंय तुमचं, मला आणखी तुमचं काही हे करत नाही. आणि ते काय पाणी आहे ना, सिलेंडर दाखवा ना मॅडम प्लीज. दादा ऐकून घ्या ना, मी पण तुम्हाला रिक्वेस्ट करते, नाहीतर मग मी आत घेणार, नाहीतर मी गाडी पोलीस स्टेशनवरती घेणार. मी ऑलरेडी इन्फॉर्म केलेला आहे पोलिसांना, त्याच्याहून चांगलं काय. तुम्ही दाखवा ना स्वतःहून, सर चूक असते, माफी पण असते, मला पण माहित आहे. तुम्ही सर दाखवा ना,
नहीं काय नाही मी कुठे हे करते तुम्हाला फर्स्ट टाइम या आणि आणखी 50 वेळा या त्यात काही प्रॉब्लेम नाही पण जे पुढचे येणार ना आपले जे बॉर्डर वरती अशा गाड्या सोडतात ना त्यांना पकडायचं आहे आम्हाला तुमचं आमच्याशी काही नाही गाडीचा नंबर येणारच ना नाहीतर माझ्याजवळ एव्हिडन्स काय उद्या जाऊन तुम्ही तिकडे बोंबलणार माझ्या नावावरती जर काही टाकलं काहीतरी आलं मला तर मी काय करू दाखवा ना सिलेंडर दाखवा प्लीज दादा सिलेंडर दाखवा तुम्ही चूक मागतात म्हणजे तुम्ही एक्सेप्ट करतात ना की सिलेंडर आहे म्हणून गाडीमध्ये बोला हे तुम्ही अगोदर विचार करायला पाहिजे बाबा कुठच्याही गावामध्ये काही ब्लास्ट होऊ शकतो काही पण होऊ शकते आणि सध्या इकडे वेगळं वेगळं काहीतरी चालू आहे तुम्ही कुठे मी म्हणते ह्याच्या पुढे जे कोण येणार आहेत ना टुरिस्ट त्यांनी सुद्धा असं करू नये त्यासाठी दाखवा ना नाहीतर मग मी पोलीस स्टेशन वरती हे करणार तुमची कंप्लेंट आहे सगळं त्याच्याहून चांगलं काय तुम्ही दाखवलं इकडे येऊ दे मला काही फरक नाही प्लीज तू डोळा मारू नको बाबा तुझी आई आहे मी ह्या गोष्टीमध्ये तो दावा डोळा आहे ना तो ते मला माहित नाही त्याला सवय आहे काय माहित नाही पण या गोष्टीत ना मी मास्टर माइंड आहे मला पुष्कळ त्रास करणार नाही तर मी नंतर म्हणू नका चान्स दिला नाही म्हणून मी रिक्वेस्ट करते तुम्हाला पण दाखवा कारण आपल्या बॉर्डर वरती जी हलगर्जीपणा चालते ना ते आम्हाला इकडे कळायला पाहिजे गव्हर्नमेंटला आपल्या की काय चाललंय ते बीजेपी सरकारमध्ये काय चालतंय ते लवकर करा मला तिकडे पण जायचंय तुमच्याहून जास्त चांगला मोठा तिकडे आहे कारण तिकडे बिअरचे बॉटल्स बसलेल्या आहेत घेऊन माझ्या गाडीचा प्रश्न आहे मला फक्त सिलेंडर दाखवा ऍज अ एव्हिडन्स सिलेंडर दाखवा मग तुम्ही जप्त जिकडे करता ते तिकडे ठेवा पोलीस डिपार्टमेंट पोलीस तिकडे बघ माझं कसं आहे आम्ही म्हणतात का तुम्ही जे काम करतात चूक झाली तुमची तुम्ही कबुली करता जे काय फाईन तिकडे भरा जे काय करायचं तिकडे बोला पोलीस स्टेशन वरती माझं काम झालं मी जाणार कारण मला पण कोर्ट आहे सोशल मीडिया आहेस ती मग सोशल मीडिया तुम्हाला माहित आहे आज सोशल मीडिया किती स्ट्रॉंग आहे ती मग त्यासाठी आपली हद्दीमध्ये राहून काय ते करायला पाहिजे फिरायला आम्ही पण फिरतात पूर्ण इंडियाभर पण आम्ही असे घेऊन नाही जात लोकांना नाही त्रास करत दुसऱ्याच्या स्टेटमध्ये तुम्ही महाराष्ट्रामधून गोव्यामध्ये जर आलात फिरण्यासाठी आलात टुरिस्ट म्हणून आले आहेत तर टुरिस्टात जर सगळं जेवण खाण इकडे घालून ते आपले इकडची हॉटेल वगैरे आहेत ते कशाला घालायला पाहिजे तुम्हीच सांगा ना आम्ही इकडे काय घाण करतात कोण करतात आम्ही इकडे फिरतात स्वतः कोर्ट पोझिशन घेऊन बसत नाही आणि आपला गोवा आम्ही क्लीन करतात मग आमचं कर्तव्य नाही आता सगळे बोलतात रे पण दाखव ना नाहीतर बॉर्डर वरती तुम्हाला माहित आहे काय होणार ते त्याच्याहून चांगलं काय ते एव्हिडन्स दाखवा उद्या तुम्ही काय करणार इकडून तिकडे पोलीस आले काय झालं तर सिलेंडर काढून कुठे पण फेकून जाणार कारण असं घडलेलं आहे काय माहित नाही एवढं क्राईम वर्ल्ड तुमच्या महाराष्ट्रामध्ये क्रिमिनल तर किती भरलेले आहेत मला फक्त एव्हिडन्स पाहिजे मग मी स्टॉप करते कारण मला तिकडे जायचंय त्या लोकांना पण घ्यायचंय दाखवा फक्त लांबून सुद्धा दाखवलं तरी चालेल कुठे आहे सिलेंडर तुमचा तो दाखवा बस आणखी काय नाही कुठे ठेवलाय सिलेंडर करा भरलेला आहे ना सिलेंडर भरलेला आहे आणि हा सिलेंडर जर गाडीमध्ये काही इन्सिडेंट झाला बाय चान्स ऍक्सिडेंट झाला काय झालं त्याच्यासोबत तुम्ही उडून जाणार मग हेल्थ कोणाची आहे लाईफ कोणाचं आहे इकडे
तुमचंच आहे ना, आम्हाला काही फरक पडणार आहे? स्टॉप करते मी, तिकडे जाते, तुम्ही थांबा इकडे, येऊ दे, नाहीतर बॉर्डर वरती नंबर जाणारच आहे तुमचा। सो गोयकरांना हे पहिल्यांदा असे या दोन गाड्यो गोय राज्याच्या पोरवरी पोलीस स्टेशनाच्या ज्या ओपोजिट हायवे सर्विस रोड असा त्या सर्विस रोडाचेर चलता। सो हेका रिस्पॉन्सिबल कोण, जे गोय राज्याच्या बॉर्डरीचेर जे आमचे चेकिंग असतात चेक पोस्टाचेर, ते चेक पोस्टाचेर पैसे खावन हांकां सोडटात काय विदाउट चेकिंग सोडटात? कोविडाचे येदे व्हडले महामारी चालू आहा, एक टाइम मे बी, हांव आरोप करिना पण मे बी ते सुद्धा चेक करिना असतले, कित्याक सांग, ते जर चेक करतले गाडयांनी वचून चेक करूंक जाय आसले, सोऱ्याव जर आयज येता, सिलिंडर जर आयज येता, एक्सप्लोशन भायरसून घेवन येता जाल्यार हांगासर खंय तरी गोंय राज्यान सरकाराचे लक्ष ना, दुर्लक्ष आसा ह्या गोष्टी कडेन, हे हितून साबीत जाता। सो हांवें ज्या प्रमाणे 112 कॉल केल्ले, ना 112 अजून गाडी येवंक ना, तेंचे म्हाका कितें अजून एमर्जंसीचे पीसीआर जा, तेंचो कोणाचोच कॉल येवंक ना। सो हांगासर कितें करपाचे ते तुमी ठरयात, हांवें नंबर तुमचे कडेन दिल्ले आसा, ह्यो गाडयो कर्नाटका बॉर्डर आनी महाराष्ट्रा बॉर्डरीचेर खंयसून तरी भायर सरतल्यो आनी वयतल्यो। सो हांगासर जे कितें घडपाचे आहा ते घडच्या पयली घडटना, घडच्या पयली सरकारान जागृत रावपाची गरज आसा, आनी हांव मागता की हो व्हिडिओ जाता इतक्या बेगीन शेअर करा, ताकी जे लोक हांगासर जे पिवन रस्त्याच्या देगेक जे कितें पार्ट्यो चालू आसा, ह्यो पार्ट्यो बंद जावन तांकां जी पनिशमेंट आहा, जी फायन आसा, ती तेंचे कडसून घेवची सरकारान, आनी तशेंच तांकां जे कितें पनिशमेंट आहा तेंचे कडसून, जे कितें जप्त करून सिलिंडर जावं कितें ते तेंचे घेवचे, हांव रिक्वेस्ट करतां।